त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले. भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आज भाविकांसाठी उघडण्यात आले. तब्बल 261 दिवसांनी भाविकांना भोलेनाथाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून भारतातील विविध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांबरोबरच त्र्यंबकेश्वर मंदिर देखील बंद होते. मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू त्र्यंबकेश्वरला येत नव्हते. त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था येथे येणारे भाविक व पर्यटकांवरच अवलंबून असल्याने नगरीची सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी त्र्यंबक राजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. मंदिर बंद असल्याने गेले 8 महिने परिसरातील वातावरण उदास भासत होते, पण आज मंदिर उघडताच वातावरण चैतन्य पसरले. मंदिरात संसर्ग झाला असा आक्षेप मंदिरावर येऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दर्शनाबाबत एक नियमावली केली आहे. या नियमावलीचा वापर भाविकांनी काटेकोरपणे करावा असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. यानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते 5:00 भगवान त्र्यंबकेश्वर महापूजा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंशपरंपरागत तीर्थोपाध्याय वेदमूर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले. 5:00 भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या शिवभक्तांनी दरवाजाबाहेर गर्दी केली होती. यात स्थानिकांबरोबरच परगावच्याही भाविकांचा समावेश होता. बरोबर 6:00 मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भगवान भोलेनाथाच्या जयघोषाबरोबरच जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाही देण्यात आल्या. विश्वस्त संतोष कदम यांनी साधू संत आणि भाविकांच्या उपस्थितीत महाद्वाराचे पूजन केले. प्रचितराज मंडळाच्या वतीने महाद्वारासमोर आरती करण्यात आली. विश्वस्त प्रशांत गायधनी संतोष कदम यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी, व्यवस्थापक यादव भांगरे, समीर वैद्य भाविकांना योग्य त्या सूचना देऊन दर्शन रांगेचे नियोजन करत होते. स्थानिक नागरिकांना उत्तर दरवाज्याने तर बाहेरगावच्या भाविकांना पूर्व दरवाज्याने मंदिरात प्रवेश देऊन दक्षिण दरवाज्याने बाहेर सोडण्यात येत होते. नियमावलीचे पालन करीत भाविक दर्शन घेत होते. मंदिर उघडल्यामुळे नगरीची विस्कळीत झालेली अर्थकारणाची गाडी लवकरच रुळावर येईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. भगवान त्र्यंबकराज आज या ठिकाणी भगवान त्र्यंबकराजाच्या कृपेने माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री साहेबांनी आज या ठिकाणी त्र्यंबकराजाचं जे मंदिराचा दरवाजा जो बंद होता तो दरवाजा भाविकांसाठी उघडलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी जी नियमावली बनवलेली आहे किंवा जो दरवाजा बंद केलेला होता आत्तापर्यंत तो फक्त आणि फक्त लोकांच्या किंवा जनतेच्या हितासाठीच बंद केलेला होता. दरवाजा जरी बंद होता तरी रेग्युलरली आतल्या ज्या पूजा होता त्या पूजा रोजच्या रोज चालू होत्या. आज फक्त भाविकांसाठी मंदिर उघडलेलं आहे आणि जनतेचा विचार करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रत्येकाने तोंडावर मास्क लावून ह्या सगळे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून सॅनिटाईज करून हात स्वच्छ हातपाय धुवून मग मंदिरामध्ये प्रवेश करावा व आपापल्या आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी मी विनंती वजा आवाहन सर्व नागरिकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करत आहोत. धन्यवाद. त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचे मंदिर कोरोनाच्या महामारीत सर्व धार्मिक स्थळांबरोबर बंद होते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे धार्मिक स्थळे खुली करण्यात आल्याने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे मंदिरही भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी ट्रस्टने नियमावली जाहीर केली आहे. 6:00 रात्री 9:00 दर्शन खुले असेल. श्री समाधीचे दर्शन गाभाऱ्याच्या बाहेरून भाविकांना करता येईल. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश मिळणार नाही.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांचे टेम्परेचर तपासणी व सॅनिटायझेशन करण्यात येईल, मगच प्रवेश दिला जाईल। मास्क असेल तरच प्रवेश मिळेल। ज्यांना कोरोनाची लक्षणे नाही अशा भाविकांनाच प्रवेश मिळेल। गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने भाविकांना प्रवेश दिला जाईल। 65 वर्षाच्या वरील व 10 वर्षांच्या आतील भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही।